आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशानी. हृदयरोग तपासणी, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, गोलकोंडीचा बायपास अशा स्वरूपाचा एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. एक सर्वसामान्य पगारदार जेव्हा माणूस असतो, 50,000 रुपये त्याला पगार असू द्या, 75,000 रुपये पगार असू द्या, पण हृदयरोगासारखा एंजियोग्राफी आली, एंजियोप्लास्टी आली, आता एखादा प्रसंग जर हॉस्पिटलचा प्रसंग जर त्या माणसाच्या आयुष्यात आला तर संपूर्ण त्या पगारदाराचं पुढच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप चांगला एक देवदूत मिळाल्यासारखं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. तुमच्या सर्व कामांना या ठिकाणी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिरं आहेत. आज एवढा मोठा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, वेळ पडली तर बायपास, मोफत डायलिसिस, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पाहतोय आपण. नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित नव्हतं न राहता 365 दिवस ते लोकांसाठी काम करत असतात. त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नवी मुंबई आणि विजय चौगुले आणि शिवसेना एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कमी नाही होणार आहे. नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे, जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहे त्याच्यामध्ये विजय चौगुले यांचं नाव अग्रक्रमाने आहे.
माहितीच असेल आपल्याला, अयोध्येमध्ये रामाचं मंदिर झालं आणि या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आलंय आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढे दिवस जे रावण राज्य होतं ते संपून गेलं आणि आता रामराज्य आलंय, तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहे आणि आम्ही आता त्या वाटचं रामराज्याच्या हिशोबाने आम्ही काम करत आहोत आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायचे आम्ही विचार आहोत. दुसरं कोण काय करतो हे मी सांगायची गरज नाही, काय मंदाताईंनी काल सांगितलेलं आहे तेव्हा मला काही बोलायचं नाही, पण मला माझा फोकस आहे सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे. जे शक्य नाही मला माहिती आहे एनजीओग्राफी एनजीओग्राफी त्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे. आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य पार आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे, कारण हे लोकांच्या गरजा आहेत, त्या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे. आतापर्यंत कोणी डायलिसिसचे मशीन कोणी दिलेल्या नाहीत, स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आतापर्यंत दिलेलं नाही, आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही, ते विजय चौगुलेने करून दाखवलं. आज एनजीओग्राफी एनजीओप्लास जर वेळ आली तर बायपासची पण आम्ही सुविधा मी या ठिकाणी तयार केली. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं. मी करून ते चालत नाही, मी करायचे जमाने आता तो संपत आलेला आणि तो खूप त्याचा कालखंड ते ठरलेला असतो. म्हणजे चौगुल्यावरती ज्या पद्धतीने वेगवेगळे अस्त्र वापरले जातात, अस्त्राचा उपयोग केला जातो, आता पण मधल्या 10-15 दिवसामध्ये काही अस्त्र टाकायचे हे केले, काही म्हणजे 2G 3G 4G पासून असे सर्व लोकांना प्रचार करायला सांगत होते, अरे हे तुम्ही टाका हे तुम्ही तिकडे ते टाका, पण त्याचा काही मला माझ्यावर परिणाम होत नाही. मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, त्या बोलतो आपलं काम बोलण्याचे आणि मी प्रामाणिकपणे काम करतो आहे. जेवढं ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे, माझे जेवढं अंतरून आहे तेवढंच 5% माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो त्या गोष्टी कोणी करू शकतो मला माझ्यावर परिणाम होत नाही. मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, त्या बोलतो आपलं काम बोलण्याचे आणि मी प्रामाणिकपणे काम करतो आहे. जेवढं ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे, माझे जेवढं अंतरून आहे तेवढंच 5% माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो त्या गोष्टी कोणी करू शकत नाही, कारण 25-30 वर्षामध्ये सत्ता असताना 15-15 वर्ष पालकमंत्री असताना SRA आणू शकले नाही, पण विजय चौगुलेने या नव्या मुंबईमध्ये SRA आणला. पण त्या SRAवरती पण यांची वक्रदृष्टी आणि SRAचं निमित्त काय सांगितलं तर यांना पाणी कुठून देणार. मला साधं उदाहरण तुम्हाला विचारायचं, आज पालनीमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे, तिथं पण 5.8% FSI चालू आहे, मग त्याला कुठून पाणी देणार. ज्या रिडेव्हलपमेंटसाठी स्वतः नेते लोक मिटिंग घेतात, जाऊन कॉलनीमध्ये मिटिंग घेतात, तुम्ही रिडेव्हलपमेंट करा सांगता, मग इथं झोपडपट्टीमध्ये का सांगू शकत नाही. झोपडपट्टीमध्ये काय तेवढाच FSI मिळणार आहे झोपडपट्टीला, आणि तो तर विषय सोडून द्या. जास्तीत जास्त मी बोलतो रामनगरपासून CBDपर्यंत SRA झोपडपट्टीसाठी आणि कॉलनी भागामध्ये काय पकडलं तर किती पर्सेंट SRA असेल, 100 एकर असेल, 125 एकर असेल, त्याला यांचा विरोध आहे. पण आडोली भुतोली येथे 250 एकर जमिनीवरचा त्यांनी रिझर्वेशन उचलला, म्हणजे 100-125 एकर झोपडपट्टीला विरोध आहे पण 250 एकर वरचा रिझर्वेशन उचलला गेला. तिथे गेल्यानंतर नाकाला नाक दाबून जायला की मी नाही बोलो, मंदा मात्र स्वतः बोलेल, पण त्याच्यावर मग समजून ना जे स्वतःचे गाव सुधरू नाही शकले, आम्ही झोपडपट्टी सुधरायला निघालोय तर यांना तिथं पण मिरची लागते. आणि माझं म्हणणं हेच आहे कालच्या विषयावरती, म्हणजे काम आशिषने 10 वर्षे मेहनत घेतली, त्याने चायसाठी प्रयत्न केले, दुसऱ्यांच्या कामामध्ये श्रेय कशाला घेता, स्वतःच्या कामावरती श्रेय घ्या ना, दुसऱ्यांच्या कामामध्ये जाऊन
स्नेह घेण्याची यांची आदत पडलेली आहे. यांना वाटतं की हे आमचंच आहे आणि बाहेरून लोक जमा करायचे आणि हे करायचं. वेळ काळ हा प्रत्येकाला ठरलेला असतो आणि वेळ काळ जे आहे जे करायचं इथंच भरायचं आहे आणि त्याला का कोणी काय चुकलेलं नाही आहे. त्याच्यात मी सुद्धा काय चुकलेलं नाही. प्रबोधन मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.